नमस्कार, मी मयुरी. मी आहे धोरण नाक्यावरती आणि आज आपण काहीतरी नॉनव्हेज बनवणार आहे. तर इथं मी कोळंबी घेतले. कोळंबीचा आपण एक पदार्थ बनवणार आहे, एक आगळा वेगळा असा पदार्थ मस्त असा. तर कोळंबी साफ करून घेतलेली आहे मी इथे, चांगली अशी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे. त्यासाठी आपण मसाले बघायचे आहेत. तीळ घेतलेले 2 चमचे, खायचा सोडा घेतला एक चमची, तिखट घेतलं आहे गरम मसाला, हळद मीठ चवीप्रमाणे, धणे जिरे आणि बडीशेप पावडर घेतलेले. इथे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे मी 2 चमचे, मोठे 2 चमचे हे, आणि अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हिरवं वाटण हे केलेलं आहे. अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण काय बनवणार आहे ते तुम्हाला समजेलच. आपण बनवणार आहे आळू वडी, कोळंबीची आळू वडी बनवणार आहे. आता आपण गरजेनुसार पाणी आपण याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे. बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे. जास्त घट्ट करायचं नाही, जास्त पातळ करायचं नाही, तर मग कोळंबी वडीमध्ये व्यवस्थित असा सेट होणार नाहीत. तर इथं वडीची पानं घेतलेली आहेत मी. तर वडीची पानं आहेत ते आपण पहिल्यांदा देठ काढतो, तसे आपण देठ काढून घेतलेले त्याच्यामध्ये. मी बघू शकताय अशी देठ काढलेली आहेत आणि मस्त मोठी मोठी पानं आहेत. आणि आता याच्यावरती आपण जे तयार बॅटर आहे ते आपण थोडं थोडं करून लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी सारखं करून आपण असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे चॉपिंग बोर्डवरती काय व्यवस्थित जमत नव्हतं हे करायला. पान मोठं होतं आणि चॉपिंग बोर्ड छोटं होतं, म्हणून तर मी चॉपिंग बोर्ड आहे ते काढून घेतलं आणि खालीच केलं. मस्त असं सर्व बाजूने आपण हे सारण आहे ते लावून घ्यायचं आहे, कोळंबीचं आपण जे केलेलं आहे ते. आणि त्याच्यावर असं एकावर एक पानं अशी मी 4 पानांची अशी ही वडी केलेली आहे. आणि मस्त वडी झालेली, भारी लागत होती खायला पण. आणि मस्त असे आपले फ्राय करायचे, शिजून आपण घ्यायचे. आणि सफेद तीळ घातल्यामुळे मस्त लागतं, खरपूस पानं सफेद तीळमुळे येतं. याच्यामध्ये तुम्ही चिंचेचा पल्प पण घालू शकता, पण चिंचेचा पल्प घातला ना तर वडीचा कलर चेंज होतो, म्हणून तर चिंचेचा पल्प नाही घातला मी, लिंबाचा रस घातलेला आहे. तर सर्व बाजूने आपण हे बघू शकता मी कशाप्रकारे सर्व बाजूने कोळंबी आणि आपण जे बॅटर केलेलं आहे कोळंबी घातलेले ते सर्व बाजूने असं मी हे करून घे. ते चौथं पान राहिलेलं आहे ते पण मी ठेवून घेते, म्हणजे 4 लेयरची मी अशी वडी करते ही. आणि ते पण सर्व बाजूने आपण आता राहिलेलं बॅटर आहे ते सर्व व्यवस्थित असं लावून घेऊया. आणि त्याच्यानंतर मग आपण जे बाजूने एक हे केलेलं आहे ते बाजूने आपण आता रोल करून घ्यायचे. बघू शकते अशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे मी. आणि परत त्याच्यावरून पण आपण पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावून घेऊन मग आपण परत आपण रोल करून घ्यायचं याला. आपण जसं आळूवडी करतो तसंच हे करायचं आहे. जास्त पीठ लावायचं नाही. आणि 1 वाटीमध्ये बरोबर ही 1 वडी झालेली आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 4 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे, त्यामध्ये तेवढ्या बॅटरमध्ये 1 वडी आपली बरोबर झालेली आहे परफेक्ट अशी. आणि राहिलेले जे पीठ आहे ते आपण सर्व बाजूने असं लावून घ्यायचं. बघू शकता आता अशा प्रकारे सर्व मी रोल करून घेते. आणि रोल करून झाल्यानंतर आपण आळूवडी शिजायला आपलं ठेवून द्यायचे आहे. जे कोळंबीची वडी हे जे खालचं देठ आहे आता जसे रोल केलं तसंच ठेवायचं खालच्या बाजूने. वरच्या बाजूने ठेवलं ना तर मग ती वडी सुटते. आणि मग वडी कापताना आहे ना, ते तळताना पण आणि कापताना पण मग ते पदर सुटतात वडीचे. हे बघा आता हे जे पीठ लावलं आहे ते आपण खालच्या बाजूने ठेवायचे. आणि ही वडी आता शिजून झालेली आहे 10 ते 15 मिनटामध्ये. आणि वडी थंड करून घ्यायची आहे. आणि वडी मस्त अशी कापून घेतलेली आहे. बघू शकताय मस्त अशी कोळंबी सर्व बाजूने अशी सारखी दिसते कोळंबी ह्याच्यामध्ये वडीमध्ये. आता तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. फास्ट गॅसवरती करायचं आहे आपण, नंतर मग मीडियम गॅस करायचं आहे. आता एक एक वडी मी ह्याच्यामध्ये फ्राय करून घेते तेलामध्ये. मस्त अशी वडी कुरकुरीत होते अगदी आणि छान लागते वडी. बघू शकता मीडियम गॅसवरती मी तळून घेते ही वडी, जास्त फास्ट केलेला नाही आहे. सर्व वड्या मी अशा प्रकारे तळून घेणार आहे. मस्त अशा वड्या होतात. कोळंबीचा रस्सा, कोळंबीचं काळवण हे आपण सर्व म्हणजे करतोच. थपथपीत कोळंबी, परत सुकी कोळंबी 65, पण आळूवडी कोळंबीची
आपण करून बघितले आज. मस्त अशी अळूवडी झालेली आहे कोळंबीची, बघू शकते मस्त अशी कोळंबी ह्याच्यामध्ये दिसते आणि लेअर पण मस्त सुटलेले आहेत आणि कुठेच वडी तुटली नाही आहे की म्हणजे पदार्थ जे सुटले नाहीत काय नाही, व्यवस्थित अशी मस्त अशी वडी झालेली आहे बघू शकते. आता मी अशा चाळणीमध्ये अशी काढून घेते, प्लेटमध्ये नाही काढायची, चाळणीमध्ये काढायची. वडी भजी वगैरे आपण काही पण केलं ना चाळणीमध्ये काढायची, म्हणजे जे गरम वाफ होते ना तयार होते त्याच्यानी नरम नाही होत. अशाच प्रकारे बघा बाकीच्या वड्या ज्या होत्या त्या पण मी याचा फ्राय करून घेते, तेलामध्ये मस्त अशा तळून घेते. पहिल्यांदा फास्ट गॅस करायचा आहे, नंतर मग मीडियम गॅसवरती आपल्याला करायचे. बघू शकते मस्त एकदम झालेले आहेत. हे बघा दुसरी बॅच पण मी घातलेली आहे तळायला, ते पण मस्त झालेले आहेत, तुटली नाही वडी एक सुद्धा, मस्त अशा फ्राय होते ते वड्या. हे बघा अशा प्रकारे आपण खरपूस अशा तळून घ्यायच्या वड्या, बाकीच्या आहेत त्या पण मी पटापट सर्व वड्या मी तळून घेतल्या आहेत आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या ह्या. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याबरोबर मी पुदिन्याची चटणी केलेली आहे, पुदिना कोथिंबीरची चटणी आंबट आणि मस्त अशी चटपटीत कोळंबीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा, मस्त राहा, भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.